आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज संगमनेरमध्ये साखर कारखाना कार्यस्थळावरती लक्ष्मीपूजन पार पडलं. थोरात यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली. सरकारनं घोषणांचा पाऊस पडल्यामुळे प्रचंड मोठी मदत मिळाली असं वाटतंय, पण प्रत्यक्षात अनेक भागात पंचनामेही पूर्ण झालेले नाहीत असं बाळासाहेब थोरात म्हणतात. आणि त्यांना प्रयत्नामध्ये ते शेतकऱ्यावर अन्याय करतात हा अनुभव आहे आणि तो काही आजचा नाही, पूर्वीपासून तसाच अनुभव येतो आहे. यावर नवा उपाय शोधला पाहिजे तसा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये बीड पॅटर्न या नावानं आम्ही केला होता, परंतु केंद्र शासनानं त्याला मान्यता दिली नाही. मला अपेक्षा आहे की त्यांनी मान्यता द्यावी, नव्या पद्धतीनं पीक विमा घ्यावा. ज्याला जो अडचणीत येईल शेतकरी, ज्याचं नुकसान होईल, त्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं, विमा कंपनींना सुद्धा त्याला मोबदला दिला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता अंमलबजावणी किती होते हे माहीत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, मात्र टीका अशी होती की शिवसेना वाचवण्यासाठी ते आता दौरे करतात, इतके दिवस ते बाहेर पडले नाही असं म्हणता येणार नाही. खरं म्हणजे कोरोनाचं संकट होतं, सदा माननीय उद्धवजी आजारी होते, ऑपरेशन मोठं झालं होतं, असं असताना सुद्धा अतिवृष्टीमध्ये त्यांनी दौरे केले. आम्ही समवेत होतो, आम्ही सुद्धा बरोबर त्यांच्या फिरले उस्मानाबाद ह्या भागामध्ये. हे बोलणं चुकीचं आहे, राजकीय बोलणं आहे की त्यांनी पूर्वी दौरे केले नाही. दौरे आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये केला होता. कधी नाही ते पॅकेज आपण दिले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.